शिंदेच्या शिवसेनेच्या 5 विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं, महायुतीच्या जागा वाटपात भाजपचा वर्चस्पा। नेमकं घडलं काय जाणून घेऊया तेच या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओला संपूर्ण पहा। महाराष्ट्रातल्या जागा वाटपात भाजपचाच वर्चस्पा राहिल्याचं दिसत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जाहीर केलेले उमेदवारी बदलावे लागल्यानं विरोधकांनी याच मुद्द्यावरून शिंदेंसह अजित पवारांना लक्ष्य केलं। देशात भाजपचे हात बळकटीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपसोबत गेले खरे, मात्र जागा वाटपात भाजपचं वर्चस्व राहिलं। त्यावरून विरोधक अजितदादांसह शिंदेंना घेरत आहेत। शिंदेंच्या शिवसेनेच्या जवळपास 5 जागांवर विद्यमान खासदारांचा पत्ता कट झाला आहे। अनेक दिवस मुंबईत तळे ठोकूनही हिंगोलीचे खासदार हेमंत पाटलांचा यंदा पत्ता कट झाला आहे। यवतमाळमधून खासदार भावना गवळींना पुन्हा तिकीट मिळालं नाही। रामटेकच्या कृपाल तुमानेंनाही पुन्हा संधी मिळाली नाही। मुंबईतून गजानन कीर्तिकरांच्या जागेवर भाजपनं दावा सांगितला आहे आणि नाशकातून हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे सत्ता स्थापनेनंतर शिंदेंनी आमदारांना जे सांगितलं होतं त्याची आठवण करून देत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली आहे। दरम्यान उमेदवार शिंदेंचे असूनही हेमंत गोडसे आणि भावना गवळींना उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे जावं लागलं। यावरूनही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे, ज्यात हेमंत पाटलांच्या विजयाचा दावा शिवसेना संतोष बांगरांनी केला होता। तेच बांगर आता हेमंत पाटलांचीच बाबूराव कोहळीकर नाव सुचवल्याचं म्हणतायत। हेमंत पाटलांच्या प्रचारात हातवाऱ्यांनी वादात राहिलेले बांगर आता नवं गाणं म्हणत प्रचाराला लागले आहेत। अजित पवार गटाच्या 4 जागा निश्चित। सत्तेत गेल्यानंतर राष्ट्रवादीनं 2019 जिंकलेल्या 4 जागा तर आपण लढणारच, त्याऐवजी इतर जागांवर अजित पवारांनी दावा सांगितला होता। तर मंत्री छगन भुजबळ यांनी शिंदे इतक्याच जागांची मागणी केली होती। या घडीपर्यंत अजितदादांच्या गटाला बारामती, रायगड, शिरूर आणि धाराशिव या 4 जागा कन्फर्म झाल्या आहेत। याशिवाय सातारा आणि नाशिकची मागणी होते, पण कन्फर्म झालेल्या 4 जागांपैकी शिरूरमध्ये शिंदेंचे शिवाजी आडडावांना राष्ट्रवादीत प्रवेश करून तिकीट द्यावं लागलं। तर धाराशिवमध्ये भाजपच्या राणा रणजितसिंगच्या पत्नींना प्रवेश देऊन उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे। परभणीत गेल्यावेळी राष्ट्रवादीचा निसटता पराभव झाला होता। यावेळी अजित पवार गटात राहिलेल्या राजेश विटेकरांच्या तिकीटाशी आशा होती, मात्र महायुतीचे मित्रपक्ष असलेल्या जानकरांना ही जागा दिली गेली। अजित पवारांना ज्या शरद पवार गटाकडून राष्ट्रवादीची मालकी मिळवत घड्याळ चिन्ह मिळवलं, ते लोकसभा निवडणुकीत तरी फक्त 2 जागांवर आमनेसामने येणार आहेत। कारण शरद पवारांचे उमेदवार विरुद्ध अजित पवारांचे उमेदवार यांच्यात फक्त 2 ठिकाणी सामना होणार, म्हणजे बारामती आणि दुसरं शिरूर। तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो। शिंदेंच्या शिवसेनेच्या 5 विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं गेलं आहे आणि या संदर्भात जर नवीन काही माहिती आली असती आपल्याला ह्या चॅनलवर देण्यात येणारच आहे। त्यासाठी विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा। भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद।